सैन्यदलातल्या माजी सैनिकांच्या सेवेचा आदर आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी चौदा जानेवारी हा दिवस माजी सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं स्वतंत्र भारताच्या सैन्य दलातले प्रथम कमांडर इन चीफ फिल्ड मार्शल के एम करियप्पा चौदा जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले होते फिल्ड मार्शल करिअप्पा यांनी आपल्या कारकिर्दीत इराक सिरिया इराण आणि बर्मामध्ये अनेक वेळा कीर्ती आणि यश संपादन केले होते फिल्ड मार्शल करिअप्पा पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ते चौदा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नपर्यंत लष्कर प्रमुख होते या अंतर्गत देशसेवेसाठी योगदान दिलेल्यांप्रती समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं आज मुंबईत मरीन लाईन्स इथं झालेल्या तिन्ही दलांच्या संचलनाचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निरीक्षण केलं या संचलनात शौर्य पुरस्कार विजेत्यांसह पाचशेहून अधिक सैनिक सहभागी झाले होते या परडमध्ये आर्मी बँड राष्ट्रीय छात्रसेना म्हणजे एन आणि सी कॅडेट कॉप्स आणि एन सी सीचे कॅडेट्स सहभागी झाले होते यावेळी नेवी फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष कमांडर निवृत्त विजय वडेरा यांच्या हस्ते दिग्गजांचा सत्कार करण्यात आला अस मार्च इन वीक डू इट इज फॉर द जनरल पब्लिक फॉर द स्टुडंट्स फॉर द एन सी सी कॅरेट्स फॉर एन सी सी कॅरेट टू सी कि हाउ वेटन्स शुड बी रिस्पेक्टेड दे नीड दैट रिस्पेक्ट आफ्टर ऑल दे हैव पुट इन थर्टी फोर्टी ईयर्स ऑफ देयर डेडिकेटेड सर्विस टू द नेशन एंड दे स्टिल रेडी टू वर्क दे आर स्टिल रेडी टू यू नो ले द द लाइफ फॉर फॉर प्रोटेक्टिंग द कंट्री आप उनसे बोलिए तो अदब से बोलिए आराम से बोलिए उनको ये मत समझिए कि आप रिटर्न रिटायर्ड हैं तो आपका कोई मतलब नहीं है तो जो जैसे मैंने बोला कि टू ब्रिंग कंपैशन एम्पैथी अमोर पब्लिक की वी वेटरन्स शुड के पास वेटरन्स नॉलेज है